महान त्यागी बाबांनी 1948 साली भागवत कृपा प्राप्त केली होती. त्यांच्या स्मरणार्थ परमात्मा एक आनंदधाम संघटना यांच्या वतीने व्यसनमुक्ती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तर या कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. उद्या विधानसभेचे अधिवेशन सुरू होणार आहे. परमात्मा एक आनंददाम संघटना यांच्या वतीने व्यसनमुक्ती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आतापर्यंत या संघटनेने 42,000 परिवारांना व्यसनमुक्त केले आहे. महान त्यागी बाबांनी यांना या संघटनेशी जोडले व अनेक लोकांना व्यसनमुक्त करून त्यांचे जीवन सुधारले. या व्यसनमुक्ती कार्यक्रमात या संघटनेचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. तर यावेळी महात्यागी बाबा आणि मातोश्री वाराणसी आई यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. तर संघटनेतर्फे आयोजित कार्यक्रमात आलेल्या या व्यसनमुक्ती कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विधानसभेचं अधिवेशन उद्या सुरू होत आहे. मुख्यमंत्र्यांचा चहापानचा कार्यक्रम आहे, परंतु दरवर्षीप्रमाणे आजचा दिवस माझ्यासाठी महत्त्वाचा असतो. आपण पाहतो की हजारोच्या संख्येने परमात्माच्या सेवक रामटेकला षष्ठीच्या कार्यक्रमानिमित्त इथे थांबतात आणि दरवर्षी मागच्या 25 वर्षापासून या कार्यक्रमात उपस्थित राहत आहे. आणि म्हणून आज या कार्यक्रमात मी उपस्थित राहिलो आणि त्यामुळे मी मुंबईला जाऊ शकत नाही. उद्यासाठी मी अधिवेशनाला जॉईन करतो. हो, मुनगट्टीवर बोलले की वंदे, पण आता काँग्रेस म्हणते की जय बळीराजा म्हणा. आता हे बघा, वंदे मातरम म्हणलं तरी चांगलं आहे, जय बळीराजा म्हणलं तरी चाललं आहे चांगलं आहे. त्यांनी म्हटलं जय बळीराजा म्हणा, आम्ही जय बळीराजा म्हणतो. परंतु आम्ही म्हटलं वंदे मातरम, तर त्यांना वंदे मातरम एवढा द्वेष काय, हे काही न समजण्यासारखं आहे. तर त्यामुळे वंदे मातरमचा द्वेष करणाऱ्या पार्टीला या देशाची जनता जागा दाखवेल. हे बघा, सर्वच लोक मंत्री होऊ शकत नाही. मंत्रिपदाचा निर्णय हा सिनियरिटीवर, गुणवत्तेवर, रिजनल बॅलन्स ठेवून करायला पाहिजे. आणि माननीय फडणवीस साहेब आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे सर्व लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न करतील. भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम, महानत्यागी बाबा जिंदगी को प्रणाम. परमात्मा हे मी या परमात्माशी महानत्यागी बाबा जिंदगी 1980 पासून जुडलो आणि 1980 पासून व्यसनमुक्तीचे कार्य करण्याचे मला संधी महानत्यागी बाबा जिंदगी यांच्यासोबत मला मिळाली. आणि तेव्हापासून मी या व्यसनमुक्तीच्या कार्याला भिडलो आणि आतापर्यंत महानत्यागी बाबा जिंदगी यांच्या मार्गदर्शनाने मी या नागपूर शहरात नाही, महाराष्ट्रात नाही, MP नाही, छत्तीसगडमध्ये नाही, गुजरातमध्ये सुद्धा या 4 राज्यांमध्ये आतापर्यंत 42,000 परिवारांनी व्यसनमुक्त झाले आहेत. आणि त्यांना वळणीवर आणणे आणि चांगला संस्कार सुसंस्कार देऊन त्यांच्या जीवनमान उंच करण्याचं काम महानत्यागी बाबाजींनी जसा माझ्या परिवाराचा माझा केला, तसा त्यांच्याही लोकांचा भलं व्हावं, जगातल्या लोकांचा भलं व्हावं हाच उद्देश बाबांनी मला दिला. आणि ते उद्देश ठेवून मी हे कार्य करीत आहेत व्यसनमुक्तीचे. माझा परिचय, मी बजरंग लक्ष्मणराव मेहर, परमात्मा एक आनंदधाम संघटनेच्या अध्यक्ष. आपण जे आज कार्यक्रम आखलेला आहे काय याचं सविस्तर सांगतो. आजच्या कार्यक्रम आखण्याच्या मागच्या उद्देश हाच आहे की हा जो मानवधर्म आहे, महानत्यागी बाबा जिंदूजींनी 1948 मध्ये ही भगवत कृपा प्राप्त केली आणि ती भगवत कृपा प्राप्त होऊन त्यांनी आपले स्वतःचे दुःख दूर केले, व्यसनमुक्त केलं. आणि त्यांनी आपले स्वतःचे दुःख दूर करून ते आपले स्वतःपर्यंतच न ठेवता त्यांनी संपूर्ण ह्या भारत देशामध्ये असणारे गोरगरीब लोकच ह्या व्यसनामध्ये ग्रासले असतात. म्हणजे त्या अंधश्रद्धेमध्ये, दारूमध्ये आणि असंख्य जुवा असो, टॉनिक असो, लॉटरी असो, ह्या असंख्य ह्या व्यसनामध्ये ग्रासलेले असते. ह्या लोकांना ह्या व्यसनातून मुक्त करण्याकरता त्यांनी हा जो ध्येय घेतला होता, हा षष्ठीच्या दिवशी त्यांनाही भगवत कृपा प्राप्त झाली होती आणि तीच भगवत कृपा त्यांनी प्राप्त करून हा समाज व्यसनमुक्त करण्याचे काम त्यांनी संपूर्ण ह्या महाराष्ट्रामध्ये, ह्या संपूर्ण जगामध्ये ह्या दिवशी प्राप्त केल्यामुळे त्यांनी हा वाटून दिला. म्हणून हा आजच्या दिवशी आम्ही त्यांच्या स्वागत सत्कार सोहळा म्हणून आम्ही आजच्या दिवशी षष्ठीच्या एक दिवसाआधी पंचमीला हा आम्ही स्वागत सत्कार त्यांच्या, त्यांनी आम्हाला व्यसनातून मुक्त केलं, त्यांनी स्वतः मुक्त झाले व्यसनातून आणि त्यांना आम्हाला असंख्य हजारो लोकांना ह्या व्यसनातून मुक्त करून